हरि ओम। मी प्रियदर्शन सिंह कुडाळ, कुडाळ उपासना केंद्र। माझा हा अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा मी उपासना केंद्रात कधी म्हणजे येत पण नव्हतो, श्रद्धावान तर होतोच, आई वडील यायचे उपासना केंद्रात रेग्युलर, शनिवारी त्यांची उपस्थिती असायची, भरपूर लोक मला सांगायचे ये उपासना केंद्रात, बघ किती फरक पडतो आपल्या ह्याच्यात। तर एके दिवशी असं आलं, म्हणजे बापूंना ज्याला आपल्याकडे ओढायचं असतं तर ते बापू ओढून घेतातच स्वतःकडे। असं एके दिवशी मी आणि माझा मित्र माझ्या आमच्या कामानिमित्त आम्ही रेग्युलर कोल्हापूरला जायचो। त्या दिवशी असं झालं की मी सकाळी चहा वगैरे घेतली आणि कोल्हापूरला जायला निघालो। मित्र म्हणायला लागला, नको, आपण बेळगाव मार्गे जाऊ, बेळगावला एक पेशंट आहेत त्यांना आपण बघू आणि तिथून कोल्हापूरला जाऊ। मी म्हटलं ठीक आहे। तर जा बेळगावला गेलो, व्यवस्थित मी गाडी चालवत होतो, व्यवस्थित गेलो, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर पेशंटला बघितलं, पेशंटला बघितल्यानंतर आम्ही कोल्हापूरला पुणे बेंगलोर हायवेने जायला निघालो। जाता आता मध्येच असं वाटत होतं की थांबावं कुठेतरी, थांबावं असं दोन तीनदा जाणवत होतं, पण गाडी हायवेला ट्राफिक त्यामुळे कुठे थांबता येईना। आणि एकच्या अगोदर आम्हाला कोल्हापूरला जायचं असल्यामुळे आमचं रनिंग चालूच ठेवलं, कारण मध्ये थांबलो तर तेवढा परत 15 मिनटं ब्रेक होतो म्हणून। जाता आता मला असं दिसलं की दोन गाडीवाले, बोलेरो पिकअप गाडी होती, ते एकमेकाशी शर्यत खेळत गेल्यासारखे जात होते। पुढे गेलो एका चौकात, मला वाटतं ते संकेश्वर एरिया होता, तिथे गेलो। तिथे एक अचानक सायकलवाला समोर आल्यासारखा मला झाला आणि तो येतोय म्हणून मी गाडी स्लो केली। स्लो केली तेवढ्यात गाडीच्या मागून, आमची फोर व्हीलर वॅगनार आहे, त्याच्या मागे एकदम धाडकन आवाज झाला। आवाज झाल्यावर गाडी जवळपास एक 50-60 फूट पुढे फरफटत गेली, ब्रेकचा वगैरे टायर पण फुटला आणि काही समजेना। बाजूला मित्र बसलेला होता, त्याला म्हटलं अरे आवाज कसला झाला, कारण मागून आवाज जोरदार झाला, काय झालं समजलं नाही। गाडी जशी रनिंगला होती तशी पुढे जाऊन बंद पडली। गाडीतनं आम्ही उतरायला जसं दरवाजा उघडला तर बाजूला गाडीच्या एवढी गर्दी, आणि तो एरिया म्हणजे महाराष्ट्र सोडून जिथली भाषा पण आम्हाला येत नव्हती असा एरिया होता। तिथे गाडीतनं उतरता उतरता बघितलं तर जबरदस्त गर्दी, गर्दीत काही म्हणजे असं वाटलं की आता आम्हाला हे कोणतरी मारायला वगैरे आले, या पद्धतीत सगळे उभे होते। बाहेर आलो तर ज्याने ठोकलं तो रागारागाने तावातावाने आमच्याकडे येत होता आणि बोलत होता, ये क्या किया तुमने गाडी को, ब्रेक बीच में क्यों मारा, ये वो। म्हटलं अरे मेरा गलती नहीं है, सामने सायकलवाला आया, उसको मैं ठोक के चला जाता तो वो मर जाता था, तर तो काय ऐकून घ्यायला तयार नाही। क्षणार्धात असं झालं की दोन माणसं तिथे आली टू व्हीलर घेऊन, चला चला तुमचं थांबवा, आणि मराठीत बोलली, थांबवा आणि लगेच गाड्या बाजूला घ्या, गाड्या बाजूला घ्या आणि बाजूलाच पोलीस स्टेशन आहे तिथे चला, एवढं बोलली। लगेच सगळी गर्दी पांगली, आम्ही गाड्या घेऊन पोलीस स्टेशनला आलो। तो माणूस ऐकायला तयार नाही। तिथे एक भरदार असा एक मिशीवाला एक पोलीस होता, तो पण आम्हाला सांगतोय की काही घाबरू नको, सगळं तुमच्या बाजूने आहे आणि तुमच्या बाजूने सगळं आहे, तुम्ही याच्यावर केस करा, तुम्हाला सगळं मिळून जाईल। तरी आमची तयारी होत नव्हती, कारण आम्ही एकतर दुसऱ्या राज्यात होतो, एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जात होतो, तिथे आम्हाला कोण सहकार्य करेल असं आम्हाला वाटलं पण नव्हतं। जेव्हा हा इन्सिडन्स घडला त्यावेळी वाटलं आमच्याबरोबर कोणीच नाही आहे, पण नंतर अवघ्या 2 मिनिटात जसे काय कोण पोलीस आले, त्यांनी आम्हाला लगेच गाडी पोलीस स्टेशनला न्या वगैरे असं सांगितलं, त्यानंतर तिथे पोलीस स्टेशनला पण तो जो दुसरा माणूस तो ऐकायला तयार नाही, तिथे एक पोलीस होता मिशीवाला जो मी मगाशी सांगितलं तसं, तो आम्हाला सहकार्य करायला लागला, घाबरू नका म्हणायला लागला। त्यानंतर आम्ही आमच्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2-3 वकिलांना कॉन्टॅक्ट केलं, ते बोलले बिंदास त्याच्यावर केस टाकायला लागा, तुम्हाला काही त्रास होणार नाही। एवढं सांगतोय तर समोरचा गाडीवाला काही पैसे द्यायला तयार नाही, तो पण सांगतोय माझ्याकडे एक पण पैसा नाही आहे, तुम्ही माझ्यावर केस टाका आणि तुमचं काय ते करा।
पण विषय असा होता की आम्ही जर त्याच्यावर केस शनिवारची संध्याकाळ होती केस टाकली असती तर शनिवारी कोर्ट बंद, रविवारी कोर्ट बंद, डायरेक्ट सोमवारी ते उघडणार होतं. 3 दिवस आम्हाला तिथे थांबावं लागलं असतं. माझ्या गाडीत जवळपास 2-3 लॅपटॉप होते आणि बाकी कम्प्युटर मटेरियल होतं. एवढ्या मटेरियलचं परत सांभाळ कसा करायचा, राहायचं कुठे, हा प्रश्न होता. मला त्यावेळी फक्त म्हणजे मी उपासना केंद्रात जरी येत नसलं तरी बापूंचा एक मंत्र येत होता, ओम मनस सामर्थ्य आता श्री अनिरुद्धाय नमः. पूर्ण वेळ जरी मी यात नसलो तरी मध्ये मध्ये हा माझा तोंडात हा यायचाच मंत्र, कारण घरात आई आणि चालू असायचं, तो माझा मध्ये मध्ये चालू होता. तर तेवढ्यात पोलीस आले त्या आणि मध्येच त्याला काहीतरी ओरडायला लागले जो समोरचा, कारण त्यांचं काहीतरी झालं वाटतं पोलिसाचं आणि त्या समोरच्याचं असं. आणि मग झालं 3 वाजले, गाडीचा टायर पंक्चर पण कोण काढायला जवळपास नाही, गाडी लांब न्यावी लागत होती. तर तेवढं तो ज्याने ठोकलं होतं तोच अचानक माणूस तयार झाला, त्यानेच मला गाडीचं पंक्चर वगैरे काढून दिलं, म्हणजे टायर स्टेपनी वगैरे चेंज केली. आणि पोलीस स्टेशनला आम्हाला बोलवलं, म्हणायला लागले हे असं असं आहे, तुम्ही जर केस करत नसाल तर तुम्ही आत्ताही गाडी नेऊ शकता, तुम्हाला फक्त काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे त्यांची जी काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या फक्त कराव्या लागतील. म्हटलं ठीक आहे, म्हणजे केस करून 4-5 फेऱ्या घालत राहण्यापेक्षा किती दिवस जातील माहीत नाही, त्याच्यापेक्षा गाडी घेऊन आपल्या राज्यात आपल्या एरियात जाणं कधी सोयीस्कर असं आम्ही ठरवलं 2 मित्रांनी. आणि आम्ही तसं पोलिसांना सांगितलं की आमचं काही हे नाही, प्रॉब्लेम नाही आणि आम्ही हे करतो. त्यावेळी फक्त ओम मनस सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः एवढाच मंत्र माझा चालू होता. आणि एवढं झाल्यानंतर ते पोलिसांनी थोडे काहीतरी त्यांची प्रोसिजरची फी वगैरे होती ती घेतली आणि नंतर आम्हाला सांगितलं जा. तिथून आम्ही संध्याकाळी 7-7:30 पुन्हा कुडाळमध्ये येईपर्यंत, कोल्हापूरला गेलोच नाही येईपर्यंत आम्हाला कुठचाही त्रास झाला नाही, गाडी एकदम व्यवस्थित झाली. गाडीला जो ॲक्सिडेंट झाला होता तो गाडीच्या मागनं पूर्ण आमचं जे डिक्की होती ती पूर्ण अशी चुरलेली होती. पण यात एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे बापूंचा तर फोटो माझ्याकडे पहिल्यापासून गाडीत असायचा, आश्चर्याची गोष्ट अशी की एकही काच गाडीची, गाडी फुल पॅक होती, AC चालू होता, पण एकही काच ला तडा गेला नाही कुठच्याच काचेला. कारण जनरली होतं गाडी पॅक असते, ठोकलं तर गाडीच्या काचा फुटतात वगैरे असं असतं, पण त्यावेळी काही झालं नाही. पण गाडीच्या खाली चेस पूर्ण आतमध्ये गेलेली होती. आणि हे सगळं आम्ही कुडाळमध्ये आलो, सुखरूप आलो, त्यानंतर गाडी शोरूमला देईपर्यंत हे सगळं म्हणजे आम्ही म्हणा होतो फक्त सुखरूप आम्हाला कुडाळला नाही आणि ते आम्हाला बापूंनी आणलं, हे फक्त ओम मनस सामर्थ्य आता या मंत्राने फक्त केलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.